नमस्कार, आज आपल्याला बघायचं आहे कारल्याचं लोणचं आणि अशी रेसिपी आहे की ज्यामुळे कारले बिलकुल कडू लागणार नाही आणि छोट्या मुलांपासून सर्वच खाते आणि तुम्ही याला छान स्टोअर करून ठेवू शकता 3 ते 4 महिने। तर चला बघूया या कारल्याच्या लोणच्याची रेसिपी। खमंग असं लोणचं आहे छान झणझणे आणि यासाठी लागणारे आपल्याला कारले, 3 मोठे कारले घेतलेले आहे मी, वजनाने 1 पाव आहे आणि पाणी छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कोरडे करून घ्यायचे आहे। त्यानंतर बिया असेल तर बिया काढून असे गोल काप करून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यातलं मी बिया काढते। बिया काढून घ्यायचे आहे नाहीतर त्या एकदम कडू लागतील। आणि आता यामध्ये थोडे मसाले टाकायचे, हळद टाकायची 1/2 चमचा आणि मीठ टाकायचं आहे, थोडं टाकायचं आहे प्रमाण, एकदम भरपूर नाही टाकायचं आहे। 1 चमच मीठ टाकलेलं आहे आणि याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान चोळून घ्यायचं आहे कारल्याला। तुम्ही बघू शकता छान चोळून चोळून लावत आहे, असं छान प्रत्येक तुकड्याला लागलं पाहिजे। आणि आता याला एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे झाकून, 2 ते 3 तास तुम्ही झाकून ठेवू शकता किंवा मग रात्रभर ठेवलं तरी चालेल। छान व्यवस्थित सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे, एकदा हलून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवल्यानंतर बघू शकता तुम्ही 2 ते 3 तासानंतर याला छान पाणी सुटलेलं आहे हे बघा। आणि आता याला काढून टाकायचं आहे पाण्याला आणि जे तुकडे आहेत ते पण छान घट्ट असे पिळून घ्यायचे आहे की त्यामधला सगळा कडूपणा निघून जाईल। जर तुम्ही असं पिळून नाही घेतलं तर लोणचं कडू होईल, म्हणून हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये पिळलेले तुकडे टाकून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता भरपूर असं कडूकडू पाणी निघतं याच्यातलं आणि हळद आणि मीठ लावल्यामुळे व्यवस्थित निघालेलं आहे, घट्ट असं पिळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने लोणचं केलं तर भरपूर दिवस टिकेल हे बघा। याच्यात असं एवढं पाणी निघालेलं आहे, आता हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि ह्या तुकड्यांना एका प्लेटमध्ये घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे फल्लीचं आणि ह्यामध्ये आता काही मसाले टाकायचे आहे। थोडं तेल कडक कसं गरम करायचं आहे वाफेपर्यंत, जसं आपण रेग्युलर लोणच्याला करतो तसं तेल फार थोडं घेतलेलं आहे मोठ्या चमचने 1 चमच। आणि आता यामध्ये टाकायचे मसाले बघायचे, तेल भरपूर गरम झालेलं आहे, कडकडी कसं गरम झालेलं आहे। आणि हे मी घेतलेलं आहे मोहरीची डाळ, जी पिवळी कलरची असते ती थोडी भाजून घेतलेली आहे, ही मोहरीची डाळ आहे, याचा बारीक पावडर करून घेतलेला आहे। जाडसर करायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं आहे। आणि त्यानंतर घ्यायचं आहे तिखट काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला आहे, हळद 1/2 चमच, गूळ आणि मीठ। हळद आणि मीठ आपण आधी टाकलेलं आहे, मग त्यामुळे प्रमाण थोडं कमी घ्यायचं आहे। आणि आता सर्वप्रथम तेलामध्ये मोहरीची डाळ टाकून घ्यायची आहे, ते थोडं थंड होऊ द्यायचं आहे, एकदम गरम तेलात नाही टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल बऱ्यापैकी असं थोडंसं नॉर्मल झालेलं आहे, कोमट झालेलं आहे, थोडंसं त्याच्यात परतून घ्यायचं आहे। कढई गॅसवरून खाली काढून घेतलेली आहे आणि ह्यामध्ये आता टाकायचं आहे तिखट। तिखट थोडं पाहूनच टाकायचं आहे, जर तेल जास्त गरम असेल तर थांबून टाकायचं आहे। आणि त्यानंतर टाकायची हळद आणि मीठ, त्यानंतर टाकून घ्यायचं आहे गूळ। गूळ हा आवडीनुसार टाकायचा आहे, मी छोट्या वाटीने अर्धी वाटी घेतलेला आहे। आणि तेलामध्ये यासाठी टाकायचं आहे की गूळ छान विरघळून जाईल, थोडा गूळ किसून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पटकन असा विरघळून जातो, तसं इन्स्टंट लोणचं केल्यासारखं छान पटकन होऊन जातं।
आणि बघू शकता तुम्ही पटापट असं छान विरघळलेलं आहे गूळ आणि तेल पण छान सुटलेलं आहे. वेगळा असा वरून गूळ टाकला तर पटकन विरघळत नाही आणि लोणचं पण मुरायला वेळ लागते, त्यामुळे अशा प्रकारे गूळ टाकलं तर पटकन होऊन जाते. छान चमचने असं छान गुळाला मॅश करून घेतलेला आहे. आणि यानंतर त्यात टाकायचा आहे लिंबूचा रस. दोन मोठे लिंबू घेतलेले आहे आणि त्याला मधनं कट करून रस काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल. छोट्या वाटीने एक वाटी लिंबूचा रस झालेला आहे, तुम्ही बघू शकता. चाळणीवर काढून घ्यायचं आहे ज्यामुळे याच्यातलं सर्व बिया वगैरे निघून जाईल. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मसाला तयार झालेला आहे. थोड्याशा साहित्यामध्ये छान असा भरपूर मसाला तयार झालेला आहे आणि कधी पण छान येते रसामुळे लिंबूच्या. अजून पण तुम्ही याच्यात दोन तीन लिंबू ॲड करू शकता ज्यांना आंबट थोडंसं जास्त आवडते. छान असा मसाला तयार झाल्यानंतर जे कारले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. म्हणजे आपण पिळून ठेवलेले होते, तुम्ही बघू शकता कारल्याला पण छान हळद मीठ छान लागलेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे. आणि कढईमध्ये थंड झाल्यानंतर मसाला परतून घ्यायचा आहे. मसाल्याला पहिले थंड करून घ्यायचं आहे एकदम गार आणि त्यानंतर यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला कारल्यामध्ये. तुम्ही बघत आहे छान असा कलर आलेला आहे. आणि याला आपण इन्स्टंट कारल्याचं लोणचं पण म्हणू शकतो. 10 ते 15 मिनटात तयार होईल. एक काचेची भरणी उन्हात छान सुकून घ्यायची आहे धुतलेली, नाहीतर मग गॅसवर थोडी कोरडी करून घ्यायची आहे. आणि प्लास्टिकची बॉटल नाही घ्यायची आहे कारण प्लास्टिकमध्ये जास्त दिवस टिकत नाही लोणचं. आणि यामध्ये आता काढून घ्यायचं आहे. छान असा कलर आलेला आहे आणि लोणचं बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते असं छान लोणचं रसरशी झालेलं आहे छान. आणि एक 3 कारल्यामध्ये असं भरपूर भरणीवरून लोणचं होते आणि तुम्ही लगेच खाऊ शकता. याला 2 ते 3 महिने छान स्टोअर करून ठेवू शकतो आपण. आणि याच्यात जर व्हिनेगर टाकलं तरी वर्षभर टिकून राहते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बघू शकता कलर छान आलेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.